प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूपासून नागरिकांना दूर ठेवणे, दुर्दैवाने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे दर्शन घडवले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी केले। येथील कांताई सभागृहात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मचे प्रसारण आणि कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते। आई भूक लागली आहे मला, दे ना। अग हो, थांब थोडं। खाऊ दे ना, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे। जग नव्याने जगूया, नवीन सवयींसोबत कोरोनाला हरवूया। या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, डॉ. समाधान वाघ, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव पायल चव्हाण आणि मी माझं बॅचलर्स मास कम्युनिकेशनमध्ये केलं आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी डिरेक्शनमध्ये केलं आहे। आमचा उद्देश असा होता की आमचे जे हे छोटे छोटे TVC आहेत, आम्ही ह्यांना एवढं रिलेटेबल बनवावं, लोकांना वाटावं की नाही हे आमच्या घरात सुद्धा असं आहे, मी माझ्या लहान मुलीला का मुलाला असं शिकवावं की तिनेसुद्धा असं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं, तिनेसुद्धा मास्क घालावं आणि घरी अशा छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेरिमेंट कराव्या। आणि खूप छोट्या गोष्टी आहेत, साधारण आहेत, पण ह्या एक आपल्या रोजच्या सवयीमध्ये यावं असं ह्या एक उद्देश होता। कारण इंटरवलमध्ये हे जेव्हा प्ले होतील, लोक साधारण नुसतं बसून असतात, पण जेव्हा त्यांना असं काही दिसेल त्यांचं मन जागृत होईल, तर हा उद्देश होता खरं म्हणलं तर। जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांप्रती गौरवोद्गार काढले, तसेच जिल्हावासियांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे प्रशासनात सहकार्य करून आपापल्या परीने जे योगदान दिले ते भविष्यातही लाभेल असा आशावाद व्यक्त केला। यावेळी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, आरोग्य सेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला। जळगावहून धर्मेंद्र राजपूत समेत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंटर